आम्ही चित्रपटातील रील हिरो तर वात्सल्य व जनआधार सामाजिक संस्था या खऱ्या रिअल हिरो आहेत असे गौरवोद्गार प्रिसिजनच्या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी काढले प्रिसिजन फाउंडेशनतर्फे शिवछत्रपती रंगभवन सभागृह सोलापूर येथे शुक्रवारी सायंकाळी प्रिसिजन गप्पा दोन चे आयोजन केले होते या प्रसंगी प्रेषित रुद्रभार यांनी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची दिलखुलास गप्पांमध्ये मुलाखत घेतली यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ सुहासिनी शहा प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा करण शहा मयुरा शहा प्राप्त मान्यवर उमाकांत मिटकर संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अभिनेते मकरंदा नासपुरे यांच्या हस्ते प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जनआधार सेवाभावी संस्थेचे से संजय कांबळे यांना देण्यात आला त्यांना सन्मानचिन्ह तीन लाख रुपये आणि रोप देऊन गौरवले तर स्वर्गवासी सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था मंगरुळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या संस्थेच्या उमाकांत मिटकर यांना देण्यात आला त्यांना सन्मानचिन्ह व दोन लाख रुपये व रोप देऊन गौरवले औरंगाबाद पासून ते मुंबईपर्यंतचा जीवन प्रवास अनासपुरे यांनी दिलखुलासपणे प्रेक्षकांना सांगितला सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये काम करताना घडलेल्या गमती जमती ऐकताना सोलापूरकर खळखळून हसले त्याचवेळी मुंबईत कलाकारांना करावे लागणारे कष्ट आपल्या विनोदी शैलीत सांगितले नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कामाचे अनुभवही त्यांनी सांगितले माधव देशपांडे यांनी खुमासदार शैलीत सूत्रे सांभाळली यावेळेस कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची व रसिकांची तुडुंब गर्दी होती आंधळ्या अपंग गायी घेऊन गोशाळा सुरू केल्या त्याची संख्या वाढूच लागली समाजात वृद्धाश्रम गोशाळा काढणे उचित नाही म्हणून समुपदेशनाचे काम हाती घेतले शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीसाठी गायी कशा उपयोगी आहेत हे पटवून दिले तज्ञांचे मार्गदर्शन सुरू केले यासाठी सोळा कार्यकर्ते विना मोबदला काम करतात या सर्व परिणामामुळे शेतकरी गोशाळेतील गायींना घेण्यासाठी येऊ लागले शेणखाताचे प्रशिक्षण दिले विषमुक्त शेती करण्यास सुरुवात झाली देवराई वनराई निर्माण करण्याचे काम हाती घेतले आज परिस्थिती अशी आहे की गोशाळेतील गायींसाठी प्रतीक्षा करावी लागते